नमस्कार, मी पूनम, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. एल्फिस्टन रोड स्टेशनवरील चेंगराचेंगरीच्या घटनेचा तपास अखेर मुंबई पोलिसांनी बंद केला आहे. पोलीस रेकॉर्डमध्ये या घटनेची नोंद अपघात म्हणूनच कायम राहणार असून हा घातपात नसल्याचा दावा पोलिसांनी केलाय. 29 सप्टेंबर रोजी सकाळी एल्फिस्टन रोड स्टेशनच्या पादचारी पुलावर 1 वर्षापूर्वी चेंगराचेंगरीची घटना घडली असून त्या घटनेत 23 जणांचा मृत्यू तर 39 जण जखमी झाले होते. ही घटना एका अफवेमुळे झाली ही माहिती सहपोलीस आयुक्त देवेन भारतीने दिली होती. त्यामुळे त्या रेकॉर्डमध्ये या घटनेची नोंद अपघाती मृत्यू असेल असेच त्यांच्याकडून सांगण्यात आले. शिवाय पोलिसांनी या प्रकरणात 100+ लोकांचे जबाब घेतले असून यात चेंगराचेंगरीतून बचावलेले प्रवासी, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, लोहमार्ग पोलीस, स्टेशनवरील कर्मचारी व प्रत्यक्षदर्शींचा समावेश होता. ह्या सखोल तपासानंतर हा घातपात नव्हता हे स्पष्ट झाले असून हा एक दुर्दैवी अपघातच होता असे तपासाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे, मात्र रेल्वे प्रशासनाच्या अंधाधुंदी कारभारामुळे ही सेवा नेहमीच कोलमडते. यातून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. याचाच परिणाम त्यांच्या बढतीवर व मासिक वेतनावर झाला आहे. रेल्वेच्या रखडपट्टीने मुंबईकरांच्या नोकऱ्यावर गदा येत असून रेल्वेच्या लेट लतीफ कारभारांचा प्रवाशांना फटका पडत असल्याचे दिसून आले. खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वाधिक सहन करावा लागतोय. कामावर उशिरा पोहोचल्यामुळे लेटमार्क लागतो, याचा परिणाम मासिक वेतनावर होत असून बढतीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. भिवंडीतील APJ अब्दुल कलाम उड्डाणपुलावर गुजरातहून चेंगरुकडे निघालेल्या भारत पेट्रोलियमचा 120 फुटाचा बॉयलर अडकल्याने भिवंडीत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. 120 फुटाचा बॉयलर वळण घेताना अडकल्याने भिवंडी शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस घटनास्थळी धाव घेतली. मात्र या 120 फुटी अडकून पडलेल्या बॉयलरला काढण्यासाठी भिवंडी महापालिकेकडून कोणतीच उपाययोजना नसल्याने बॉयलर तेथेच अडकून पडला होता. यानंतर बॉयलरला काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली असून या बॉयलरला हायवेच्या दिशेने वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांसाठी 27 प्रकारच्या वस्तू, टॅब, व्हिज्युअल क्लासरूम सारख्या योजना राबवून ही विद्यार्थी पालिका शाळेंकडे फिरकत नसल्याने पालिकेच्या शिक्षण विभागाने विविध माध्यमाच्या 15 शाळांना कुलूप लावण्याचे ठरवले असून या शाळा बंद करून अन्य शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षात पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होती. ती रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने सत्ताधारी शिवसेनेच्या आग्रहाखातर 27 शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्याची योजना सुरू केली होती. या योजनेत विद्यार्थ्यांना दप्तर, गणवेश, पादत्राणे, कंपासपेटी, छत्री अशा 27 वस्तूंचे वाटप करूनही विद्यार्थ्यांची कमी होत असलेली संख्या पालिकेला थांबवणे अशक्य झाले आहे. मुलांना खाजगी शाळेमध्ये घालण्याकडे पालकांचा कल दिसून येत असल्याने पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याने पालिकेच्या शाळा बंद कराव्या लागत आहेत. कुरळप येथील निनाई प्राथमिक आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे वृत्त समजताच संतप्त झालेल्या पालकांकडून आश्रमशाळेची तोडफोड करण्यात आली असून शाळेच्या मुख्याध्यापकालाही चांगला चोप दिलाय. तसेच चप्पल व खुर्च्या डोक्यात टाकून चांगलीच अद्दल घडवण्यात आली आहे. आश्रमशाळेत गेल्या अनेक वर्षापासून लैंगिक शोषण सुरू होते असा आरोप पीडित मुलींनी केला आहे. आश्रमशाळेतील मुलींच्या निनावी पत्राद्वारे संस्था चालकाच्या अत्याचाराला वाचा फुटली आहे. 2 दिवसापूर्वी कुरळप पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना निनावी पत्र आलं होतं. यामध्ये सर्व घटना मुलींनी सविस्तर लिहिली आहे. यानंतर पोलिसांनी आश्रमशाळेत जाऊन मुलींना विश्वासात घेऊन घडलेला प्रकार जाणून घेतला. आश्रमशाळेतील मुलींच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन संस्था चालकांनी त्यांना आपल्या वासनेचे शिकार बनवले. या प्रकरणी नराधम संस्थाचालक अरविंद पवारला, मदत करणाऱ्या महिला शिपायालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून संस्थाचालक अरविंद पवार यांच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकार झालेला आहे असं सत्रदर्शनी लक्षात आलेलं आहे. त्याच्यावरून जो ह्यातले जे आरोपी आहेत त्या आरोपींना आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. सध्याला गुन्हा दाखल करायची आणि सोबतच इतर जे काही सर्व आहे ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आणि सोबतच यामध्ये आणखीन सहायक आयुक्त समाज कल्याण जे आहेत त्यांना देखील आम्ही यामध्ये कारवाईच्या बाबत माहिती देऊ. तिथल्या बाकीच्या इतर मुलांच्या बाबतीत पण पुढची उचित कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर
आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002, मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042, ईमेल aadharneweseadm9@gmail.com, aadharneweseadm9@gmail.com. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. जलसंपदा मंत्री यांचे अजब विधान, उंदीर घुस खेकड्यांनीच फोडला पुण्यातील मुळा कालवा. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होऊन ते पाणी रहिवाशी परिसरात शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खडकवासला धरणाचा मोठा कालवा गुरुवारी पुलाजवळ फुटल्याने पाण्याच्या प्रवाहात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कुणाचे पैसे, कुणाचे दागिने, संसार उपयोगी वस्तू सुद्धा पाण्यासह वाहून गेल्या. डोळ्यासमोर काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. मात्र दुर्घटनेत ज्यांचं नुकसान झालं अशा सर्वांचे पंचनामे करून पीडितांना मदत करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. हा कालवा फुटण्यापाठीमागे कुशी, उंदीर, खेकडाच जबाबदार आहे असे मत पाटबंधारे विभागाने व्यक्त केले असून या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच पीडित कुटुंबांना सरकार व महापालिका प्रशासनाकडून सहकार्य करण्यात येण्याचे सांगण्यात आले आहे. उंदीर घुशी मला ज्या अधिकाऱ्याने सांगितलं की त्यांनी जे मदत पोखरलंय त्याचं संभाव्य जास्त आहे. उंदीर घुशीने जे पोखरलेलं आहे खेकडे खूप आहे. आपण जर खाली जाऊन बघितलं असेल तरी मग सांगितलं खाली चालणं मुश्किल आहे एवढे खेकडे. कारण हा 12 महिने 24 तास हे चालू आहे आणि त्यामुळे खेकडे आपल्याला माहिती आहे ते जमिनीत जातात, आतमध्ये जातात. हा, तर त्यामुळे नेमकं कारण आता आम्ही सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. पोलिसांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भर दिवसा भांडुपचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडेंनी क्षुल्लक कारणावरून एका सामान्य दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. गाडी वळवण्यात जागा न मिळाल्याने रमेश खाडेंनी त्या दुकानदाराला जवळ बोलवून त्याच्या कानशिलीत मारले. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. एका क्षुल्लक कारणावरून भांडुपचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांनी मारहाण केल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे हे राऊंडवर असताना त्यांची गाडी वळवण्यास अडथळा निर्माण झाल्याने त्यांनी गाडीबाहेर उतरून स्कूटर चालकाला बोलावून घेत त्याच्या कानशिलात लगावल्या. पोलिसांच्या दादागिरीचा हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला असून भांडुपच्या जयशंकर नगर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेसंदर्भात पीडित व्यक्तीने पोलीस परिमंडळ 7 अखिलेश सिंग यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला असून या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान या घटनेनंतर सामान्य नागरिकांवर पोलिसांची दादागिरी का असा सवालही नागरिकांकडून करण्यात येतोय. संध्याकाळी 6 आझाद नगर 2 येथील गणेश मंडपातून अंधेरीच्या राजाची भव्य दिव्य अशी विसर्जन मिरवणूक निघणार असून ही मिरवणूक वर्सोवा समुद्रकिनारी येत्या शनिवारी दुपारी पोहोचेल अशी माहिती आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक अध्यक्ष यशोधर फनसे यांनी दिली आहे. ज्यातील जवळपास सर्व गणपती विसर्जन अनंत चतुर्दशीला होते. मात्र नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंधेरीच्या राजाचे 1974 पासून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. आझादनगर मेट्रो रेल्वे स्थानकांपासून जवळ असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला सेलिब्रिटीजसह गणेश भाविकांनीही यंदा मोठी गर्दी केली होती. संध्याकाळी 6 आझादनगर 2 येथील गणेश मंडपातून अंधेरीच्या राजाची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर आझादनगर, आंबोली, अंधेरी मार्केट, SV रोड, जयप्रकाश रोड, राजकुमार, अपना बाजार, 4 बंगला 7 बंगला, गंगा भवन मार्गे वर्सोवा समुद्रकिनारी येत्या शनिवारी दुपारी पोहोचेल. त्यानंतर वर्सोव्याचे माजी नगरसेवक मोतीराम भावे यांच्या कुटुंबियांनी अंधेरीच्या राजाची यथासांग पूजा केल्यावर दुपारी 2 18 भव्य मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाला मांडवी गल्ली गणेश विसर्जन मंडळाचे कार्यकर्ते वर्सोव्याच्या खोल समुद्रात खास बोटीने अंधेरीच्या राजाला भावपूर्ण निरोप देतील अशी माहिती आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि पालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फनसे यांनी दिली.
ठाणे शहरातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये डेंग्यूवर उपचार घेणाऱ्या भिवंडी येथील 14 वर्षीय जिया पाटील हिचा अखेर मृत्यू झाला असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जियाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. गेल्या 5 दिवसापासून डेंग्यूच्या आजाराने त्रस्त असलेल्या भिवंडी येथील जिया पाटीलला ठाण्याच्या ज्युपिटर या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पहिल्या दिवशी भरती होण्याकरता डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांकडे अगोदर पैसे भरा, नंतर तुमच्या रुग्णाला भरती करतो असे सांगितले. यावेळी जिया पाटील यांच्या कुटुंबियाने 1 लाख रुपये भरून रुग्णालयात दाखल केले. जिया हिच्यावर 5 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. डेंग्यूचा आजार असल्याने प्रत्येक वेळी शरीराची चाचणी करावयास लागत होती. मात्र अगोदर पैसे भरा, नंतर चाचणी करतो असे वारंवार डॉक्टरांकडून सांगण्यात येत होते. तसेच तुमची मुलगी उत्तम प्रतिसाद देत आहे असे देखील सांगण्यात येत होते, परंतु रुग्णाला भेटण्यासाठी पाठवत नव्हते असा आरोप यावेळी मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. ऑनलाईन मेडिसिन बंद करावी यासाठी ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनकडून देशासह राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. यात औरंगाबाद येथे देखील मोहा बंद पाळण्यात आला, मात्र रुग्णांच्या सेवेवर काही प्रमाणात परिणाम दिसून आला. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या देशभरातील केमिस्ट व वितरकांच्या संघटनेने ऑनलाईन औषध विक्री व ई फार्मसी विरोधात 1 दिवसीय संप पुकारला आहे. यात मुंबईसह देशातील अनेक शहरातील औषधे विक्रेत्यांनी संमिश्र प्रतिसाद दाखवला. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात औषधाचा साठा प्रमाणात असल्याने या संपाचा परिणाम घाटी रुग्णालयात झाला नाही, मात्र देशातील अनेक शहरांमध्ये या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने रुग्णांना औषधाच्या बाबतीत नाहक त्रास सहन करावा लागलाय. आम्ही घाटीमध्ये आलो आहे, पण सगळीकडं बाहेर सगळं बंद आहे आणि घाटीमध्ये कसं आहे, खूप गर्दी झालेली आहे. म्हणजे काहीतरी सरकारने काहीतरी योजना करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. हे वारंवार बंद असल्यामुळं खूप पेशंटला खूप त्रास होतो आहे. दौलताबादहून आलेलो आहे मी. आता इथे आज सगळे संप असल्यामुळे सगळीकडे बंद आहे, पण इथे जीवनधारा मेडिकल चालू असल्यामुळे आम्हाला सर्व सेवा उपलब्ध झाली. इकडे संपूर्ण बंद आहे मेडिकल वगैरे सगळं, त्याच्यामुळे खूप त्रास झाला लोकांना पण आणि मला पण. आम्ही बनेवाडी इथून आलो माझ्या, आणि पूर्ण शहरामध्ये मेडिकल बंद आहे, त्याच्यामुळे मी शासकीय इथं आलेलो आहे मेडिकल घेण्यासाठी. इकडे घेतोय आता मी मेडिकल. केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री करण्याचा दिलेला कोणताही आदेश व ई फार्मसी भारतात कोणत्याही स्वरूपात कार्य करण्याची दिलेली मुभा यांचा निषेध करण्यासाठी भारतातील सर्व केमिस्टने हा बंद पुकारला आहे. डोंबिवलीतील आस्था हॉस्पिटल येथील डॉक्टरांकडून या बंदाचा परिणाम रुग्णांवर होऊ नये यासाठी 24 तास खुले असणाऱ्या केमिस्टला एमर्जन्सी पेशंटसाठी औषधं उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच या बंद दरम्यान हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या एमर्जन्सी औषधांचा वापर करण्यात येणार आहे. या बंदचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होणार नाही याची पूर्णपणे काळजी डॉक्टरांकडून घेण्यात येणार आहे. 12 वाजेपासून आमच्याकडे बरीच रुग्णांची संख्या वाढलेली आहे आणि आमच्याकडे पूर्ण औषधांचा भरपूर साठा आहे. आम्ही सगळ्यांना औषधी पुरवतोय आणि अजूनही आमच्याकडे कमीत कमी 15 लोक आहेत, पूर्ण स्टाफ फार्मासिस्ट आहे आणि सगळ्यांना सेवा आम्ही पुरवतोय. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.